तीन नंबरचा माकड आलेला आहे आणि हे चार नंबरचे माकड आलेले आहेत. यू टर्न लेलो. इसके लिए ट्रॅफिक रूल ब्रेक करणे का? हे ॲटलिस्ट रॉंग साईड ड्रायव्हिंग करताना एखाद दुसऱ्या मेला त्यातला तर बरं होईल. अरे थँक्यू सो मच. त्याच्या गावात मीच आहे पहिला. प्रवास हे आलेले आहेत रॉंग साईड ड्रायव्हिंग करत. त्यांच्याकडे नंबर प्लेट पण नाही. हे एक माकड, दोन, तीन नंबरचा माकड आलेला आहे आणि हे चार नंबरचे माकड आलेले आहेत आणि हे सायकलवरून पाच नंबरचे माकड. यू टर्न लेलो. M02EF0991 कॅमेरा चालू आहे. यू टर्न लेलो. इसके लिए ट्रॅफिक रूल ब्रेक करणे का? किसी की मौत हो गई तो कोण जिम्मेदार आहे? चलो बोलते. ट्रिपल सीट विदाउट हेल्मेट दोन जण आहेत. चाललेत रॉंग साईड. यू टर्न लेलो. मूर्ख झाले. आता परत आणि जायचं. आता कसं, आता यांना थांबवू शकत नाही. हे 101 लोक येणार. हे म्हटलं की चुकीचे. हे ॲटलिस्ट रॉंग साईड ड्रायव्हिंग करताना एखाद दुसऱ्या मेला त्यातला तर बरं होईल. यासाठी यांना नाही थांबवलं तरी चालेल. रिक्षावाल्यांमध्ये तसं नाही होणार. हे रॉंग साईड ड्रायव्हिंग करताना ते दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जाणार. समजलं? त्यात जे पॅसेंजर आहेत त्यांना पण अक्कल नाही. असा राग येतो ना या रॉंग साईड ड्रायव्हिंग वाल्यांचा. ट्रॅफिक पोलीस का म्हणून याच्यावरती ऍक्शन घेत नाहीत रॉंग साईड ड्रायव्हिंग वरती, मला तेच कळत नाही का. अरे हिंमतच नाही झाली पाहिजे रॉंग साईड ड्रायव्हिंग करायची लोकांची. एवढे स्ट्रिक्ट असले पाहिजेत आपले रूल्स. पण नाही. 100 रुपये, 200 रुपये दिले की सगळे रूल फेल आहेत त्याच्यासमोर. संपला विषय. 100 रुपयाची नोट दिली, 200 रुपयाची नोट दिली, मग तुम्ही रॉंग साईड ड्रायव्हिंग केलेली असू दे, नाहीतर ड्रिंक अँड ड्राईव्ह केलेली असू दे. चहापाणी बंद झाला पाहिजे. चहापाणी जर महिन्याभरासाठी पण चहापाणी बंद झाला ना तर सुतासारखे सरळ होतील सगळे. किती घाई आहे बघा त्याला. MH01EM0263 तडफडत होता. नॉनसेन्स. तरी नशीब त्या रिक्षावाल्याने ऐकलं. ऍक्च्युली 2 पावलावरतीच होता त्याला आतमध्ये घुसायला, पण तरी पण जाऊन दिलं नाही. कारण की तो तिथूनच जाईल याची गॅरंटी नाही ना. तो अजून सगळं रॉंग साईड ड्रायव्हिंग करून गेला असता. कोण विचारणार नाही ना. हाच तर प्रॉब्लेम आहे. लोक विचार करतात आपल्याला काय करायचं आहे, जाऊ दे ना, मरू दे ना, करतोय रॉंग साईड ड्रायव्हिंग करू दे. आपल्याला काय घेणं देणं आहे. फोनवरती बोलतोय गाडी चालवता झालं तर बोलू दे, आपल्याला काय करायचं आहे. अरे पण तुम्ही समजून घ्या, उद्या हीच लोक योगायोगाने हाच एखादा माणूस ज्याला तुम्ही इग्नोर केलं असेल तोच तुमच्या मरणाचं कारण ठरू शकतं. तुमच्या फॅमिली मध्ये कोणाची डेथ होईल ती या अशाच छपरी लोकांमुळे. ती तुम्ही वाचवू शकता फ्युचरमधले ॲक्सिडेंट कमी करण्यासाठी म्हणून मी हे करतो आहे असं समजा. बाकी लोकांना काही वाटू दे. यूट्यूबमधून पैसे कमवत असेल अँड ऑल व्हायरल करतो, रोड रेस व्हिडिओज बनवतो,
लाखो व्ह्यूज येतात त्याला, त्यातून पैसे मिळतात, वाटू दे काही लोकांना, मला घेणं देणं नाही, मला माझं स्वतःला माहिती आहे. हां चालू आहे ना. हां मला माझं स्वतःला माहिती आहे की मी एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं समाजसेवा का करतोय. बस 10 मधला एक जरी सुधारला माणूस तरी भरपूर आहे माझ्यासाठी. 100 मधले 10 सुधरवीन, 1000 मधले 100 सुधरवीन. आणि काय पाहिजे? CNG साठी लाईन लागले, 2-2 लाईन लागतात कधी कधी. चालायचंच, कोण विचारणार आहे ना. तिकडे आणि काहीतरी रीतीभीती आणून ठेवलेली आहे. वर्षानुवर्ष महानगरपालिकेची कामं चालूच आहेत. रस्त्यावरती कचऱ्याचा ढीग बघा, कोण उचलणार तो? मुंबई महानगरपालिका, स्वच्छ शहर, सुंदर शहर. अरे तुमचं जे आहे कचऱ्याचा ढीग, तो डेली बेसिसवरती उचला, काहीतरी मार्ग काढा ह्याच्यातून. हा बघा सुंदर शहर, हे आपलं सुंदर शहर. जुहूसारख्या पॉश एरियामध्ये आहोत आत्ता आपण. बाजूला पोलीस स्टेशन आहे, त्याच्या बाजूला कचरा कुंडी, कुंडी पण नाही तिकडे एखादी. बोला काय बोलताय? सबस्क्रायबर आहात का? थँक्यू. अरे थँक्यू सो मच. चालायचं. हा प्रत्येक बायकर रिलेट करू शकतो. काही वेळा असं असतं की रिस्पॉन्सिबिलिटी असतात आणि मग आपण काय थांबतो. हा फ्युचर मध्ये नाही ते सगळं विचार करून सगळं करतो. कारण की आता पण मला 101 लोक रॉंग साइड दिसतात. आता किती लोकांशी भांडत बसू? मला पण ऑफिसला जायचंय, 1 तासाचं डिस्टन्स आहे. ते जर प्रत्येकाशी भांडत बसलो 4 तास लागतील. आता हे बघा हे गेलं, हे छपरी सुधारणार नाहीत. बाय मिस्टेक माझ्यासमोर झाले इन्सिडेंट. हा काय, आपण एक प्रयत्न करायचा. 100 जरी सुधारले तर सुधारले, म्हणजे स्वतःचा व्हिडिओ बघून तरी. बरोबर. आता तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतील तर पोलीस कशाला तू म्हणून तुम्हाला फाईन मारतील? पोलिसांना पण का हौस आली आहे काय? तिथे दिवसभर 12 तास उन्हामध्ये उभं राहून. चलो बाय, थँक्यू. ट्रॅफिक होतं आणि आम्ही असं पण आहे कुठे थांबलेलो, कंटिन्यू मुवमेंट चालू होती. छान वाटलं जे कन्व्हर्सेशन 2 मिनिटाचं झालं. असं भेटा छान वाटतं मला की असे कोणी सबस्क्रायबर भेटले, तर तो जो दिवस आहे तो खूप छान जातो ॲक्च्युली तुम्हाला भेटून. सो थँक्यू सो मच दादा. मी सॉरी तुमचं नाव बिव ना विसरलं, कारण की आपलं कन्व्हर्सेशन एवढं पुढे पटापट होत गेलं की नाव बिव तुमचं विचारायला विसरलो मी. ट्राफिक ट्राफिक ट्राफिक, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ट्राफिक नुसती ट्राफिक. आता तुम्ही बोला लेफ्टने का तू ओव्हरटेक करते? बाबा बायकरसाठी लेफ्टने जागा ठेवली जाते, इकडे प्रथा आहे ती. आणि त्याला ओव्हरटेक करणं नाही म्हणणार. आणि ट्राफिकमध्ये आहोत आम्ही, काय 80-90 स्पीडने ओव्हरटेक नाही करत आहे लेफ्ट साईडने, ट्राफिकमध्ये आहोत. सो कोणतीही गाडी बघा तुम्ही की लेफ्टला 100 एखाद दुसरा जागा देणार नाही. बहुतेक रिक्षावाले म्हणा, 4-व्हीलरवाले म्हणा, लेफ्ट साईड थोडीशी ठेवून देतात ट्राफिक जर असेल तर. तर ह्याला काही ओव्हरटेक करणं असं नाही म्हणत. आणि असं पण नाही की कंपल्सरी नाही आहे की बाईकवाल्याला लेफ्ट साईडला रस्ता दिलाच पाहिजे. ते आता इथे मुंबई साईडला प्रथा आहे तर ते प्रथा फॉलो करतात सगळे. समज रे आमची पण मुवमेंट फास्ट होते, ट्रॅफिकमध्ये अडकत नाही जास्त.
तर आम्हाला पण बरं वाटतं. चला असं काही जबरदस्ती नाही. आता राईटने जरी चालवायचं म्हटलं तर मग राईटने चालवायला गेलो पहिल्या लेनमध्ये दुसऱ्या लेनमध्ये तर लोक बोलायला लागतात अरे राईटने का चालवते, राईट लेन फोर व्हीलरसाठी आहे अँड ऑल. अरे पण मला जेव्हा 80 स्पीडने मी मॅक्झिमम स्पीड जी आहे त्या स्पीडने जर चालवत असेल. मूर्ख साले इंडिकेटर देत नाहीत काय नाही, डायरेक्ट घुसवायला जातात. फाटते ना आमची. तुम्हाला काय, तुम्ही गाडीत तुमच्या गाडीला काहीतरी डॅमेज होईल, तुमच्या जीवाला तर काय डॅमेज होणार नाही. MH01DR4211 मर्सिडीज आहे म्हणून काय आलं, एक सिग्नल नाही का तुम्हाला देत आहेत. इंडिकेटर हा प्रकार नाही आहे का मर्सिडीजमध्ये. चांगला फ्लोमध्ये बोलत होतो काहीतरी. जाऊ दे, चला तुम्ही, माझा मूड गेला आता.